मध्ये जरा भार वेगळा आला, कारण मी त्यांच्या दोन तीन कार्यक्रम त्यांच्या मी ऐकले, एक पंग्याबरोबर एक तुट्याबरोबर, तेच म्हटलं त्यांच्या रेकॉर्डिंग आहे तू पंग्याने मी क्या व आपल्या दोघांच्या बापाचं नाव सांग्या, तुमचे पण सकाराम आमचे पण सकाराम, आज रामरामच आहे तुमचा कार्यक्रमच करतोय बघा कसा तू, आणि म्हणून वाने घोड घडण आणली होती पण ती घोड घडण आज नाही घडणार, कारण वांच्या घडणीमध्ये त्यांनी आवर्जून म्हटलेलं आहे परवा की ह्या उन्हाळ घड्या काय सांगतो चाड्या, घडण ऐकली मी त्यांची, मी ऐकतो असा चोरून चोरून कधी काम नसलं ना की मग ही कामं करतो मी, तुमची घडण मी ऐकली पाहिजे, पक्याला बोललो का तुक्याला बोललो ती मला माहिती नाही पण तुमची घडण आहे, आणि त्यांनी म्हटलेलं आहे घडणींना ह्या उन्हाळ घड्या काय सांगतो चाड्या असे त्याने बोललेले का गवळणी म्हणून रेकॉर्डिंग आहे, काय मी माझ्या मनाचं बोलत नाहीये पण वा आदिमायेचा अवतार, आज तुम्ही आहे म्हणा ना आहे उगाच नाही आहे, ते आदिमायेचा अवतार आहे, आहे तुझा पण मी आहे तसा हाय तुझा तसा मी पण तुझा आहे, हा पण याला भागरवणार असं थोडीशी, कारण याला पण भेटणार आहे अजून पक्या मी नाही, मी पक्या नाही मी तुक्या नाही, मी पण सगळ्याचाच आहे जसा तुमचा सगळ्याचा आहे तसा, हा तू पक्का आहे तू, यांना पण भेटलेला नाही तसा म्हणून आज दाढी काढून आले कोरून खाणार होतो मी, आज एमपीएससी करतात बुवा दाढी बघून कोण तुम्हाला पास करेल, शक्ती तुला बुवा एमपीएससी चालत नाही किती शिकलेला असला तरी संगीताचं ज्ञान चालतं बोलता, हा संगीत चालतं शक्ती तुला, आणि भास लागतो लोकांच्या हृदयात घुसावं लागतं, लांजेचं गाणं पण सुंदर काय लागतं मी पण गवळणी म्हणतात या भड्या तुला लावतो का मला कसं तो बघ गवळणी, आज गवळण वेळी आली ती इतकी सुंदर चाल, सातवी शिकलेला माणसानं शब्द किती सुंदर दिले होते पण ती रावताला ठेवतात तीन तारखेला, नवीन वर्ग आहे जोडीला तीन तारखेला दिल्या रावतालाचे, मग बोला देतो दहा तारखेला एक दोन तीन इंजेक्शन काढून ठेवलेत वेगळे, दहा तारखेला पारल्या तीन तारखेला नवीन गुवा आहे त्यांना म्हटलं नाही दुखवायची ना आपल्याला, आणि म्हणून गुवानी हे म्हटलंय म्हणून आज मी थोडीशी गवळण त्यांना बदल लिहिता आल्यावर बदल गुवाला गवळण आणली होती, तेरी मोहब्बत ने हर दिल में मकाम कर दिया, मैंने भी अपना दिल जाते नाम कर दिया, तीन तारखे ऐका आज कोणा वेगळे आणले गदर पिक्चर कास्टर गदर ने गदर माजवलाय, मैं निकला आए चट्टी लेके पटी ले आणि सुपर नाईटचा एक पाकिटा म्हणून म्हणत गौरांचे शेत आहे का, हा कान लय श्यान हा कान घोडी म्हणतोस घोडी काढवा आई मला घोडी म्हणतो घोडी मला नाही म्हणला पण सगळ्या पट्ट्याला तू गेला कोणाला तरी बोललेला आहे मी ऐकलाय, हा कान लय श्यान सांगूनही ऐके ना ओयाचा फुटला गुणगुना तरीवर चढतोय पुन्हा पुन्हा, तरीवर म्हटलोय हो तर संपत करू नका नाही तर भत्ता गोंधळ होईल, दहेंडी जवळ आली दहेंडीचा विषय घालतोय कसा आहे तो ऐका चलो, ना
केस घेऊन येत आणि म्हणून वय तुम्हाला हे अजिबात तुम्हाला नाही माझे मित्र त्या ठिकाणी दीपक दादा कारकर बरीचशी मंडळी मित्रांनो आहेत कारण वेळेचा अभाव आहे दादाने मला सांगितलं पाहून तास